केलं. पण आज ज्या पद्धतीने काल एका ठिकाणी एका व्यासपीठावरती माझ्या विरोधकांनी मला आव्हान दिलं होतं, याच बिंदू चौकामध्ये मी त्यांना आव्हान केलं होतं की मी आज 7:30 दरम्यान येतोय. ही निवडणूक ही कारखान्याची निवडणूक आहे, व्यक्तीची निवडणूक नाही. ज्या पद्धतीनं राजाराम कारखान्याच्या बाबतीमध्ये मी बिंदू चौकामध्ये जाहीरपणे कारखान्याची संपूर्ण माहिती कोल्हापूर जिल्ह्याला महाराष्ट्राला समजण्यासाठी आव्हान केलं होतं, पण माझे विरोधक जे बंटी पाटील आहेत त्यांना मी आव्हान केलं होतं, ते आज इथं आलेले नाही आहेत. मी त्यांना त्यांच्या कारखान्याची माहिती विचारली होती, त्यांनी आणि आम्ही दोघांनी एकमेकासमोर येऊन माहिती देण्याचा शब्द मी त्यांना दिला होता. आज ते आलेले नाही आहेत, 7:30 वाजलेले आहेत. मी त्यांची वाट बघतोय 10 मिनिटं आणि मला माझ्या कारखान्याच्या बद्दल जे अपप्रचार करतात त्याचे खुलासा मी आज माझ्या प्रचार शुभारंभ दिलेला आहे. त्यांनी त्यांच्या कारखान्याची माहिती बिंदू चौकामध्ये येऊन माहिती त्यांनी माझ्या चॅलेंजला त्यांनी उत्तर द्यावं. आज आम्ही भिलेलो नाही आहे, ते घाबरलेत. त्यांनी त्यांच्या डिवा पाटील कारखान्या संदर्भामध्ये जी मी माहिती विचारली ती जाहीरपणे त्यांनी सांगावी, हाच आमचा त्यांना विचारायला जाब आहे. ते देऊ शकत नाहीत, त्यांची नीतिमत्ता खोटी आहे, त्यांच्याकडे उत्तर नाही आहे, म्हणून ते स्वतः आलेले नाही आहेत. विरोधक काहीही सांगतात काहीही म्हणतात, त्यांच्यात दम नाही आहे. विजय हा निश्चित राजाराम कारखान्याचा सत्तारूढ आघाडीचा आमचाच आहे. सतेज पाटील स्वतः येत नसले तरी ऋतुराज पाटील येत आहेत, भेटणार आहात का, चर्चा होईल का त्यांची? त्याच्या संदर्भामध्ये मी त्यांच्या बंटी पाटलांना आव्हान केले, बंटी पाटलांना मला विचारायचं आहे आणि ज्यावेळी डीवाय दादा विचारतील त्यावेळी माधुरी माधुरी माडिक साहेब येतील. हा त्यातला खरा त्यातला समर्थ. आम्हाला कसलीही भीती नाही, आम्ही सातत्याने शेतकरी सभासदांचे प्रश्न या ठिकाणी मांडणी सांगितली आणि ही सर्व मंडळी जी घाबरलेली आहे, आज देखील मी इथं बिंदू चौकात त्यांना आव्हान करतो आणि त्यांना देखील आज देखील सांगतो की घडी कंपनी व्हॅलेट हे 100% आम्हाला या ठिकाणी सिद्ध झालं. जर तुमच्यामध्ये धमक होती तर तुम्ही 7:30 आता मला कळालं सर्व लोकांच्याकडनं की ती इथं येऊन थोड्या वेळ आधी गेली होती, मग का पळाला तुम्ही? आम्ही जर इथं येत होतो थांबायचं होतं, तुमच्यामध्ये धमक होती तर जर तुमच्यामध्ये धमक असती तर आतापर्यंत तुम्ही आमचे अर्ज अपत्र करायचा आहे त्या ठिकाणी दिशा फोन करायचा प्रयत्न केला नसता. तुमच्यामध्ये धमक असती तर तुम्ही बिंदू चौकामध्ये थांबला असता, पण कदाचित त्यांना दिशा फोन करायचं त्या ठिकाणी सातत्यानं वाटते, कारण त्यांचं राजाराम कारखाना निवडणुकीच्या निमित्तानं हा पराभव होणार आहे ते मला वाटते सर्व लोकांनी सिद्ध केलेला आहे. तर मला खात्री आहे की येणाऱ्या 23 तारखेला मुख्य मतदानी सर्व मंडळी शेतकरी यांचं परिवर्तन पाहिलं हे निश्चितपणे निवडून येईल आणि या सर्व मंडळींना जागा दाखवल्याशिवाय राहील.